नमस्कार, मी तेजू तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे सोमवार आणि सोमवती अमावस्या आज आहे आणि त्याचबरोबर आज दीपपूजन सुद्धा आहे। तर आज दिव्यांची पूजा मला करायची आहे। दरवर्षीप्रमाणे मी आज पण दिव्यांची पूजा करणार आहे। तर फुलं मी आणून ठेवलेत सकाळी, कारण की नंतर फुलं राहत नाहीत। मग म्हटलं तर दिव्यांची पूजा करायची तर फुलं लागणारच, म्हणून मी सकाळ सकाळ फुलं आणली। नंतर मग स्वयंपाक केला आणि आता मी देवपूजा करणार आहे, कारण की निवांतपणा मिळतो सगळं काम झाल्यानंतर देवपूजा करायला। तर आता वाजलेले 10 वाजता मी आज देवपूजा करणार आहे। म्हणजे नेहमी माझी देवपूजा सकाळची होते, आंघोळ गेली की, पण आज दिव्यांची पण पूजा करायची आहे, त्यामुळं मग म्हटलं देवपूजा आणि दिव्यांची पूजा एकत्रच करावं। तर हे सगळे दिवे आता मला घासायचे आहेत। इथे एक दिवा आहे, हा दिवा वापरलेला आहे, तर हा दिवा पण मला घासायचा आहे। आणि हे सगळे दिवे मी घासणार आता पितांबरीने आणि त्यांची पूजा करायची आहे मला घासून। हे दिवे वापरत नाही ना कधी, त्यामुळं ते स्वच्छ दिवे आहेत। फक्त पितळ्याचं भांडं कसं काळं पडतं ना, असं आपण वापरत नसलो की, तर तसे झाले आहे ते। फक्त वापर नसल्यामुळे ते काळे पडलेले आहेत, आणि त्या चांगले स्वच्छ धुवून ठेवलेलेच दिवे आहेत ते। तर आता मला फक्त ते पितांबरीने हात फिरवून घ्यायचे त्याच्यावरून आणि पूजा करायची। तर चला आता मी दिवे घासून घेते। आता सगळे दिवे घासून झालेले आहेत। तर आता तुम्ही बघू शकताय दिव्यांवर पाणी आहे, तर हे पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे। नाहीतर मग नाही पाणी पुसलं तर मग ह्या पाण्याचे डाग पडतात आणि दिवा परत काळा दिसतो, त्यामुळे आता हे सगळं मी दिवे पुसून घेते आता। तर कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि सगळे दिवे मी आता स्वच्छ पुसून घेते। थोडंसं पाणी ठेवायचं नाही आपल्याला दिव्यांवर या। हे दिवे स्वच्छ पुसून घेतलेत मी आता। आता हे दिवे मी इथंच किचन ओट्यावर ठेवते आणि देवाजवळची स्वच्छता थोडीशी करते, कारण की काय कोणती मी पूजा करत असताना मी नेहमी देवाला स्वच्छ करते सगळा। तर आता देवाला स्वच्छ करून घेते पहिल्यांदा।
तर अशा प्रकारे माझी देवपूजा आणि दिव्यांची दीप पूजा करून झालेले आहे. तर आम्ही दिव्यांची पूजा करतो त्यावेळी दिवा प्रज्वलित करत नाही, कारण की दिव्याची पूजा म्हणजे त्या दिवशी दिव्याला पूर्ण आराम द्यायचा असतो. त्यामुळे मी दिवे लावले नाही, फक्त त्यांची पूजा केलेली आहे. आणि माझ्याकडे खापराचा दिवा आहे, त्याच्यामध्ये मी जर सोमवारी महादेवाला दिवा लावते एक तुपाचा, तर तो दिवा मी लावलेला आहे खापराच्या पंक्तीमध्ये. तर तो एक दिवा लावलेला आहे फक्त, नाहीतर दिवा लावायचा नसतो दीपामावशेला. असा आम्ही नाही लावत दिवा, काही काही ठिकाणी लावतात दिवा, प्रत्येक गावची पद्धत वेगळी असते. तर आमच्या गावाकडे दिवा प्रज्वलित करत आहे. तर असा माझा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.